उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अयोध्येत प्रवेश करू देणार नाही असा इशारा दिलाय. राज ठाकरे यांनी अयोध्येत येण्यापूर्वी हात जोडून उत्तर भारतीयांची माफी मागावी असंही त्यांनी म्हटलंय. जोपर्यंत राज ठाकरे माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना भेटू नका असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिलाय. राम मंदिर आंदोलनाशी ठाकरे कुटुंबाचा काहीही संबंध नाही असंही शरण सिंग यांनी म्हटलंय. राज ठाकरे 5 जूनला अयोध्येत रामलल्लांच्या दर्शनासाठी जाणार आहेत. कैसरगंज येथील भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांनी गुरुवारी राज ठाकरेंवर सलग ट्विट करून हल्ला केलाय आणि ते उत्तर भारतीयांचा अपमान करत असल्याचा आरोप करत त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. राम मंदिर आंदोलनातील ठाकरे कुटुंबियांची भूमिका नाकारताना ते म्हणाले, राम मंदिर आंदोलनापासून मंदिर उभारणीपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि सर्वसामान्यांची भूमिका सारखीच राहिली आहे. ठाकरे कुटुंबियांचा त्याच्याशी काहीही संबंध नाही असंही ते म्हणाले. यावर आता मनसेकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र News 24. आदर्श पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित सुंदर इंग्लिश मीडियम स्कूल CBSE माध्यमाची कर्जत मधील एकमेव शाळा, दर्जेदार शिक्षण देणारी मान्यता प्राप्त संस्था, अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक वर्ग, सुसज्ज ग्रंथालय, अद्ययावत प्रयोगशाळा, कार्यशाळा, बस सुविधा यांसह बरंच काही, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष लक्ष. प्रवेश निश्चित करण्यासाठी आजच शाळेला भेट द्या. संपर्क 7770 04 94 34.